सात वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यात धामणगाव शहर नगर परिषद प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी धामणगाव शहरातील नगर परिषद प्रांगणात सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार व मेणबत्ती लावून आदरांजली देण्यात आली. आजच्या दिवशी विविध ठिकाणी बाबासाहेब यांच्या कार्यातील तसेच अनुभवातील विचारांना प्रेरित करण्यात येत असते. परंतु धामणगाव शहरात बाबासाहेब यांना खरी आदरांजली देण्यासाठी दुसऱ्यांना मदत व्हावी यासाठी मागील 7 वर्षापासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या शिबिराचा मुख्य उद्देश हाच असतो, ज्यावेळी गरजूंना रक्ताची आवश्यकता असते त्यावेळी त्यांनी रक्तपुरवठा व्हावा आणि आपल्याकडून सहकार्य व्हावे तेव्हाच बाबासाहेबांना आपली आदरांजली मिळेल. या उद्देशाने धामणगाव शहरातील सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमामुळे समाजात चांगला संदेश जात असून दरवर्षी या कार्यक्रमात मित्रांची गर्दी वाढत असते. लोकशासन न्यूजसाठी राजेंद्र वाटाणे, अमरावती. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेब आंबेडकर एकदा बोलले होते की मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय आणि या देशाच्या सैनिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बीमार लोक जे असतात ज्यांना रक्ताची गरज असते त्यांनी रक्तदान करून समाजकारण करावं आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य. यावर्षी 7 वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही या कोरोनाच्या काळात, अत्यंत या महामारी बिमारीच्या काळात या देशाला, महाराष्ट्राला रक्तदानाची गरज होती आणि ही गरज पाहून धामणगाव रेल्वे येथील संपूर्ण भीमसैनिक शहरवासी यांनी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. हे 7 वर्ष असून जवळपास दरवर्षी 70 ते 80 लोक आम्ही रक्तदान नेहमी करत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. देशातील सर्व समाजाचे लोक या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणे सामील होतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना रक्तदान करून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहतात. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, या दिनानिमित्त या धामणगाव नगरीमध्ये दरवर्षी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणानिमित्त जे आपल्या राज्यामध्ये, आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये जे पेशंट असतात, या पेशंटला रक्ताची गरज असते, वेळोवेळी रक्त मिळत नाही, रक्ताची गरज फार आवश्यकता आहे आणि ही उपलब्ध व्हावी हा याच्या मागचा उद्देश आहे आणि या उद्देश आम्ही साध्य करण्याकरता दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. हे रक्तदान शिबिराचं आयोजन यावर्षी हे 7वं वर्ष आहे आणि यावर्षी आपण हा 2020 काळ हा कोरोनाचा असल्यामुळे यावेळेस रक्ताची फार कमतरता भासत आहे आणि या कमतरता भासत असल्यामुळे आणि वाहनाची जर वाहतुकीच्या जर संदर्भात आपण जर पाहिलं तर त्याचीसुद्धा अडचण भासत आहे, त्यामुळे रक्ताची फार गरज आहे. नुकतीच सध्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये सध्या स्टॉक फक्त 5 ते 7 दिवस पुरेल एवढा स्टॉक आहे आणि या रक्ताची फार गरज आहे. महापरिनिर्वाणानिमित्त हे रक्तदान शिबिराचं आयोजन करून आपण एक ते रक्तदानाचं एक महापरिनिर्वाणाचं साध्य करण्याकरता हे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आहे. रक्तदान शिबिराचं आयोजन करून आम्ही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आदरांजली वाहत आहे आणि त्यांना सर्व अर्पण करीत आहे.